मंदिर ने मंदिर का रंचा ना ते 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 ये न तो पुराने में जा आवाज़ आ रही है
घेतलास काय मला मध्यरात्री 2:30 दरम्यान मला फोन आला आमच्या घरातील कुळांचा आणि परिसरातील नागरिकांचाही की तुमच्या भावाच्या घरावर प्रचंड दगडफेक होत आहे. ते पाहण्यासाठी मी धावत पळत माझ्या भावाच्या घरी यायला निघाले आणि येतानाच मी 100 नंबरवर फोन पण केला. त्यानंतर मी इथं येऊन येतानाच मी पाहिलं की बोंद्रेनगर स्टॉपजवळ 3 संशयित इसम मला आढळून आले आणि मी पुढं येऊन माझ्या भावाच्या घरी काय काय घडलं ह्या पाहण्यासाठी मी इथंपर्यंत धाव घेतली. तेव्हा मला दिसलं की आमच्या बंगल्याच्या काचा फोडलेल्या होत्या. आमचं कपड्याचं दुकान उचकटण्याचा प्रयत्न झालेला आहे. आमच्या घराच्या कुंड्याही सगळ्या फोडलेल्या होत्या आणि आमचं लाईटचं मीटरही सगळं फोडलेलं होतं. त्यानंतर प्रचंड म्हणजे दहशत यांनी निर्माण केलेली आहे आणि माझी प्रशासनाला कळकळून विनंती आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि प्रशासनानं ह्याची गंभीर दखल घ्यावी. माझे वडील एक माजी सैनिक, देशाची सेवा केलेले एक माजी सैनिक आहेत आणि माझा भाऊ पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे. म्हणून मी परत प्रशासनाला कळवळून विनंती करतो की आमच्या जीवाला धोका असल्यामुळं त्या प्रशासनानं ह्याची गांभीर्यानं दखल घ्यावी. या हल्लेखोरांनी 15 मिनटं इथं जोरदोराने दगडफेक केलेली आहे. त्यामुळं परिसरातील नागरिक आणि आमचे भाडेकरूही सगळी भीतीनं थरथरत कापत आहेत आणि पूर्ण भागात दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे.